मौसमी पाऊस येत्या दोन दिवसांमध्ये मध्य भारताच्या काही भागांपर्यंत पोहोचणार आहे। जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पश्चिम किनारपट्टीवर मॉन्सून अधिक सक्रिय होईल। महाराष्ट्रामध्ये दोन टोकाच्या वातावरणाचा अनुभव येऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय। कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह मॉन्सून पूर्व पावसाची शक्यता आहे, तर दुसरीकडे विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे। अगदी काही दिवसात मॉन्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे, त्यातच यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरी 101% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। संपूर्ण देशामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये 103% पाऊस होण्याचा अंदाज आहे। रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यामध्ये वाढ करण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे। पेट्रोल डिझेल किराणा आणि गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत, त्यातच आता राज्य सरकारकडून रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात वाढ केल्यास नागरिकांना झटका बसेल। भाडेवाढ होऊन सुद्धा रिक्षा आणि टॅक्सी चालकांची मजुरी कमी होण्याची सुतराम शक्यता नाही। पिंपरीच्या YCM हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी अजित पवारांचा प्रयत्न सुरू आहे। तसा प्रस्ताव देण्याच्या सूचना त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला दिल्यात। अजितदादा आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यात बैठक झाली। या बैठकीमध्ये अजितदादांनी नव्या मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव सादर करा असे आदेश दिले। डॉक्टर आता रुग्णांना महागडी ब्रँडेड औषधं तसंच वैद्यकीय उपकरणं विकू शकणार नाहीयेत। राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं मनमानी करणाऱ्या डॉक्टरांविरोधात थेट आचारसंहिता जारी केली आहे। काही ठिकाणी डॉक्टर स्वतःची दुकानं उघडून रुग्णांना महागडी औषधं विकतात, ही लूटमार आता थांबणार आहे। तसंच डॉक्टरांना मेडिकल स्टोअर चालवता येणार नाही असे निर्देशही वैद्यकीय आयोगानं दिले। हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या बिलासोबत आता यापुढे सेवा शुल्क द्यावा लागणार नाही, अशा प्रकारे सेवा शुल्कची आकारणी करणं चुकीचं आहे असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। केंद्र सरकारनं हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना ग्राहकांकडून सेवा शुल्क न आकारण्याचे स्पष्ट निर्देश दिले। पुणे विभागामध्ये म्हाडाच्या वतीनं तब्बल 4744 घरांची सोडत काढली जाणार आहे। ऑनलाईन पद्धतीनं ही सोडत निघेल, लवकरच या संदर्भातील जाहिरात काढली जाणार आहे। पुण्यासह पिंपरी चिंचवड, तातवडे, कोल्हापूर, सोलापूर या भागात ही घरं असतील। मुंबई महापालिका पावसाळ्यामध्ये आपत्कालीन पथकं तैनात करणार आहे। पावसाळ्यात पुरासारखी आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास बचाव कार्यासाठी ही पथकं असतील। कुलाबा, वरळी, मानखुर्द, मालाड आणि घाटकोपरमध्ये नौदलाची 5 पूर बचाव पथकं तैनात असतील। शिवाय अंधेरीमध्ये 3 आणि संभाव्य दरड कोसळण्याच्या ठिकाणी 2 NDRFची पथकं सज्ज असतील। दुकानाच्या पाट्या मराठीत लावा अन्यथा कारवाई होणार असा इशारा कल्याण डोंबिवली महापालिकेनं दुकानदारांना दिलाय। शासनाच्या आदेशानुसार पालिका आयुक्तांनी शहरातील दुकानदार आणि आस्थापनांना सूचना दिल्यात। शासनाच्या आदेशाचं पालन होत नसल्यामुळे महापालिका आयुक्तांनी नामफलक मराठीत लावण्याचे निर्देश दिले। आज मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर रात्रकालीन ब्लॉक असेल। भायखळा ते माटुंगा आणि कल्याण ते दिवा दरम्यान धीम्या तसंच जलद मार्गावर हा ब्लॉक असेल। भायखळा ते माटुंगा दरम्यान मध्यरात्री 12:40 ते पहाटे 5:40 तर भायखळा ते माटुंगा दरम्यान 3:35 ब्लॉक असेल। अमरावती आणि बडनेरा या दोन्ही शहरांचा पाणी पुरवठा आज आणि उद्या 2 दिवस बंद असेल। या शहरांना पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन मोर्शीजवळ काल फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया केलं। आज या पाईपचं दुरुस्तीचं काम केलं जाईल, त्यामुळे 2 दिवस पाणी पुरवठा बंद असेल। पाण्याच्या शोधात अनेक जंगली प्राणी नागरी वस्तीकडे येताना दिसत आहेत, अशी पाण्याच्या शोधात एक नीलगाय शहापूरच्या गणेशवाडी लगतच्या कॅनॉल जवळ आली होती। यावेळी स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी नीलगायला पाणी पाजलं आणि तिला वनविभागाच्या ताब्यात दिलं। जुन्नर तालुक्यातील किल्ले रायगडावर दुर्गप्रेमी तरुणांनी एकत्र येत गडावरील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता केली। दुर्ग संवर्धन करणाऱ्या विविध संस्थांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। नारायणगडावर 12 पाण्याच्या टाक्या आहेत, यापैकी फक्त नारायण टाक्यामधलेच पाणी वापरलं जात होतं, त्या टाक्यांची स्वच्छता केली जाते। मध्य रेल्वेच्या पुणे ते मिरज दरम्यानच्या जुन्या रेल्वे ट्रॅकवरील विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं आणि याची चाचणीही यशस्वी झाली आहे। लोणंद ते आदरकी या रेल्वे मार्गावर दोन्हीकडून ही चाचणी घेण्यात आली। यापुढे या मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचा विजेवर चालणारे इंजिन जोडले जातील। पावसाळ्यामध्ये रेल्वे मार्गावर सुरक्षितपणे गाड्या चालवता याव्या यासाठी कोकण रेल्वेनं आवश्यक ती सर्व काळजी घेणं सुरू केलंय। सुमारे 846 कर्मचारी पावसाळ्यामध्ये कोकण रेल्वे मार्गावर गस्त घालतील।
असुरक्षित ठिकाणी 24 तास गस्त घातली जाईल। रत्नागिरीतील इतिहासकालीन जुना बाजार पूल तोडण्यास सुरुवात झाली आहे। पावसाळ्यामध्ये वाशिष्ठी नदीला पूर आल्यानंतर बाजार पुलाला पाणी अडून ते पाणी बाजारपेठेत शिरतं। पूल तोडून नदीचा प्रवाह अधिक वेगाने होईल, त्यामुळे नगर परिषदेने हा पूल तोडण्याचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने अनुदानावर बियाणे आणि कडधान्य मिळणार आहे। महाबीज कंपनीकडून याचं वाटप केलं जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत होणार आहे आणि अतिरिक्त खर्च वाचेल। लातूर जिल्ह्यातील तेरणा आणि मांजरा नदीला आलेल्या पुरानंतर केंद्रीय पथकाकडून याची पाहणी करण्यात आली। नद्यांच्या संगमावर पावसाळ्यामध्ये निर्माण होणारी पूरस्थिती आणि बँक वॉटरवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्रीय पथकानं या भागाचा दौरा करून पाहणी केली। जागतिक सायकल दिनानिमित्त नागपुरात सायकल रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये अनेक तरुण सहभागी झाले। या सायकल रॅलीच्या माध्यमातून फिट इंडियाचा संदेश देण्यात आला। यानंतर एक मोठी बातमी समोर येते। ठाणे महानगरपालिका समोर एक अनोळखी बॅग सापडली आहे, त्यामुळे खळबळ माजलेली आहे। स्थानिक नौपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती समोर येते आहे, तर बॉम्ब शोधक पथक काही क्षणात या ठिकाणी पोहोचणार आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतो, या ठिकाणी अनोळखी बॅग सापडलेली आहे आणि हीच ती बॅग आहे। ही बॅग नेमकी कोणी ठेवली त्याचा पत्ता अजून लागलेला नाहीये आणि कोणी ती बॅग घेऊन सुद्धा गेलेला नाहीये आणि बऱ्याच वेळापासून ही बॅग याच ठिकाणी आहे, त्यामुळं बॉम्ब शोधक पथकाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। तर ठाणे महानगरपालिका समोर ही अनोळखी बॅग दिसलेली आहे, त्यामुळं या ठिकाणी खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे। या बातमीचे अपडेट आपण घेत राहणार आहोत, दरम्यान पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। अमरावतीच्या अकोला महामार्गाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे। महामार्गाच्या लोणी ते मूर्तिजापूर पर्यंत एका बाजूच्या दोन लेन मधील 75 किलोमीटर पर्यंत चौपदरीकरणाचं काम 4 दिवसात करण्याचं नियोजन खासगी कंपनीनं केलंय। या रस्त्याच्या कामाला आज सकाळपासून सुरुवात झाली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं सायकल रॅली आयोजित करण्यात आली। कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकांच्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल व्हावा, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्याच्या उद्देशानं रॅली आयोजित करण्यात आली। अकोल्यामध्ये हरभरा खरेदी पुन्हा रखडली आहे। 3 दिवसांपूर्वी हरभरा खरेदीला 18 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, मात्र मुदतवाढीच्या अवघ्या 2 दिवसात नाफेडमार्फत हरभरा खरेदीचं पोर्टल पुन्हा बंद करण्यात आलंय, त्यामुळे ऑनलाईन नोंदणी केलेले हजारो शेतकरी अडचणीत आलेत। ऐन खरीपाच्या तोंडावर केंद्रानं पोर्टल बंद केल्यानं शेतकऱ्यांना नाहक त्रास होतोय। 30 कारखान्यांनी दररोज 2000 टन प्रमाणे ऊस गाळप केला तरी 10 दिवसात हंगाम संपेल अशी प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली आहे। ते कोल्हापुरात बोलत होते। सरकारनं हातात दंडुका घेतला तर कारखाने ऊस नेतील, त्यामुळे याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी असंही ते म्हणाले। दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा 8वा पुण्यस्मरण दिनानिमित्त बीडच्या गोपीनाथ गडावर सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। डॉग स्क्वॉड मार्फत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळासह परिसराची तपासणी केली जाते। दरम्यान या कार्यक्रमासाठी 200 पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात आहे। रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार झालाय। नवीन रचनेनुसार आता 66 प्रभाग असतील, तर पंचायत समितीच्या प्रभाग संख्येमध्ये 14 वाढ होऊन ती 132 करण्यात आली आहे। पावसाळ्यानंतर या निवडणुका होणं अपेक्षित आहे। जळगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली होती, त्यावर 8 जूनपर्यंत हरकती दाखल करता येतील, तर प्रारूप प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालयानं प्रसिद्ध केली आहे। हरकतींवरील सुनावणी विभागीय आयुक्तांकडे 10 जून रोजी होईल। मोपेडमधून होणारी अवैध दारूची वाहतूक रोखायला गेल्या औरंगाबादच्या चिखलठाणा पोलिसांना मोपेडच्या डिक्कीत 1.25 किलो सोनं सापडलंय। ती स्कूटी घेऊन निघालेल्या दोघांची चौकशी सुरू आहे, तर त्यांच्याकडे ट्रॅव्हल वाउचर सापडले, तर सोन्याच्या दागिन्यांची खरेदी पावती नसल्यानं गुंताप वाढलाय। या संदर्भात चिखलठाणा पोलीस अधिक तपास करतायत। पुण्याच्या खानापूर परिसरात एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला वाढदिवस साजरा करणं महागात पडलेलं आहे। हॉटेलवर बेकायदा जमाव जमवून त्यानं रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजामध्ये डीजेवर गाणी वाजवली, त्यामुळे पोलिसांनी त्याच्यासह हॉटेल चालक आणि इतरांवर गुन्हा दाखल केला।
अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी पोलिसांनी खर्डी इथल्या वधूवर यांच्या नातेवाईक भटजी फोटोग्राफरसह इतर 150 जणांवर गुन्हा दाखल केलाय. तसंच पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे नातेवाईक आणि इतर 11 लोकांना ताब्यात घेतलंय. जालना शुल्लक वादातून भर दिवसा एका व्यक्तीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलं. यामध्ये ही व्यक्ती 50% भाजली. जालन्याच्या टाउन हॉल भागामध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीमध्ये मंडल नावाचा व्यक्ती पार्किंगमध्ये बसला होता. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या देशमुख नामक व्यक्तीनं मंडल यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं. आता एका ब्रेकिंग न्यूज समोर येते. चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीचा गळा दाबून खून केलाय. सचिन नरवाडे असं आरोपी पतीचं नाव आहे. नरवाडे दाम्पत्य नोकरीच्या निमित्तानं शिक्रापुरात आलं होतं. मात्र चारित्र्याचा संशय घेत वाद सुरू झाला आणि त्याच वादात पतीनं राहत्या घरात स्वतःच्या शर्टनं पत्नीचा गळा आवळला. खुल्या जागेत लाकडं ठेवण्यावरून भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यामध्ये दोन गटात मोठा वाद झाला. निलज खुर्द या गावात ही घटना घडली. एकमेकांना अश्लीलशी बिघाड करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी 32 जणांवर करडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यामध्ये ऐन पेरणीच्या तोंडावर कर्जबाजारी शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे. मलकापूर तालुक्यातील घिरणी इथं ही घटना घडली आहे. विजय गव्हाळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. सततच्या नापिकीमुळे बँकेचं कर्ज कसं फेडायचं या चिंतेत ते होते. उल्हासनगरात गावठी दारू तयार करण्यासाठी वापरला जाणारा गुळ पोलिसांनी जप्त केलाय. तब्बल 8,70,000 रुपयांचा काळा गुळ जप्त करण्यात आलाय. ही लाईन पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये एकाला अटकही करण्यात आली आहे. बदलापूर नगरपालिकेमध्ये कचरा घोटाळा झाल्याचा आरोप मनसेनं केलाय. मनसेनं या घोटाळ्याचे पुरावे सादर करत याबाबत जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिलाय. मनसेच्या या आरोपामुळे शहरात खळबळ माजली आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या इमारतीला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या पंकज वाईन बारपर्यंत ही आग पोहोचली आणि त्यात बारमधील मद्य तसंच फर्निचरचं मोठं नुकसान झालं. तर बँकेचं सर्व्हर जळाल्यानं आज बँकेचे ऑनलाईन व्यवहार ठप्प असतील.